आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाहू जयंती निमित्त कुस्ती स्पर्धा बुधवारी 29 ते शनिवारी 1 सप्टेंबर पर्यंत शाहू साखर कारखाना कागल येथे होणार. स्वर्गीय पैलवान पिंटू उर्फ श्रीकांत लोहार कुस्ती चषकाचे कागल येथे अनावरण. कुस्ती प्रेमींसाठी आनंदाची बातमी, शाहू जयंती निमित्त होणाऱ्या कुस्ती स्पर्धा यावर्षी बुधवारी दिनांक 29 ऑगस्ट 2018 ते शनिवारी दिनांक 1 सप्टेंबर 2018 दरम्यान शाहू साखर कारखाना कागल येथे होणार आहेत. राजश्री शाहू जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेत ओपन गटामधील विजेत्या मल्लास चालू वर्षापासून स्वर्गीय पैलवान पिंटू उर्फ श्रीकांत लोहार कुस्ती चषक देण्यात येणार असल्याची घोषणा राजे समरजीत सिंह घाटगे यांनी आज केली. कागल तालुका पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय पैलवान पिंटू लोहार यांनी खेळाला दिलेल्या योगदानाची दखल घेत समस्त पैलवान वस्ताद व लोहार कुटुंबियांच्या उपस्थितीत स्वर्गीय पैलवान पिंटू उर्फ श्रीकांत लोहार कुस्ती चषकचे आज अनावरण करण्यात आलं. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी खेळ व राजकारण कधीही एकत्र न करता सदैव कुस्ती व इतर खेळाला प्राधान्य दिलं. आज याच तत्वाचे व विचारांचे दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून समरजीत दादांनी दाखवून दिलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना पैलवान दादू चौगुले, पैलवान चंद्रहार पाटील, पैलवान बट्टू जाधव यांनी शाहू समूह आणि घाटगे परिवार यांच्याबद्दल आपले ऋणानुबंध व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी रुस्तम ए हिंद व केसरी पैलवान दादू चौगुले, हिंद केसरी विनोद चौगुले, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पैलवान राम सारंग सर, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, कोल्हापूर महापौर केसरी पैलवान अमृतमामा भोसले, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नंदू आबदार, कुस्ती निवेदक पैलवान बट्टू जाधव, पैलवान महेश वरुटे, पैलवान सुभाष वाडकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, बाबासाहेब पाटील, सुहास अण्णा लटोरे, भूषण पाटील, सुनील राज सूर्यवंशी, डॉक्टर टी ए कांबळे, योगेश बोबळे व भागातील सर्व कुस्ती शौकीन वस्ताद व पैलवान मंडळी उपस्थित होती. महानकारी न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत. चंद्रहार पाटीलचा संबंध काय, अस्लम काझीचा संबंध काय, त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली आणि ही टीका टिप्पणी शाहू महाराजांच्या जन्मभूमीतूनच झाली की राजेसाहेबांना कागद प्रेम नाही, राजेसाहेब बाहेरच्या लोकांना महत्व देतात आणि बोलणारी लोक इकडचीच होती. आणि चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला, राजेसाहेबांनी ते केलं कारण त्यांना राजकारण करत जमत होतं, त्यांच्या रक्तामध्ये फक्त शाहू महाराजांचं पैलवानगीरीचं राजधर्म होतं आणि ते त्यांनी निभावलं आणि ते महाराजांनी आपल्या वक्तव्यामध्ये उल्लेख केला. आज हा कार्यक्रम